भाषणातून मांडलेला कुठलाही नवा मुद्दा नाही. त्यांच्या सगळ्या मुद्द्यांना यापूर्वी अनेकदा उत्तरं देऊन झाली आणि ज्यांच्या भूमिका दिवसादिवसाला बदलत असतात. हेच राज ठाकरे काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीबद्दल मोदी साहेबांबद्दल काय बोलत होते याचे सुद्धा क्लिप्स उपलब्ध आहेत, त्याही आम्ही आणू शकतो. पण आम्हाला त्या जायची गरज वाटत नाही, त्यामुळे त्यांचं ते करतायत करू द्या. आम्हाला आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की ज्यांच्या भाषणाने त्यांच्या स्वतःच्या उमेदवाराला मतं मिळाली नाही आणि ज्यांच्या भाषणांच्या नंतर झंझावाती भाषणांच्या नंतर त्यांच्या पक्षाला उमेदवार सुद्धा मिळाले नाही, त्यांच्या भाषणांबद्दल कशासाठी काय भूमिका घ्यावी? लोक एक मनोरंजनाचा एक कार्यक्रम म्हणून बघतात, त्यांचं मनोरंजन चाललंय चाललं. ज्या काही गोष्टी मांडल्या आणि एक आमच्या जाहिरातीमधला लाभार्थी हा प्रत्यक्षात कोणीतरी मॉडेल आहे असं दाखवलं, त्याबद्दलची वस्तुस्थिती सुद्धा समाज माध्यमांवर त्या झालेली आहे की तो जो मुलगा आहे त्या मुलाच्या दुकानामध्ये जाऊन त्यांच्या प्रतिनिधीने त्याची चर्चा केली, त्याची मुलाखत घेतली आणि नंतर त्याला मॉडेल म्हणून उभं केलं, ही हा झालं आहे. त्यामुळे ठीक आहे, अशा तऱ्हेच्या पद्धतीने टीका करणं आणि नुसताच चिखलफेक करत राहणं ह्याच्यामध्ये काही जणांना आनंद मिळतो मिळू द्या. राहुल गांधी हे एमफिल आहेत असं सांगण्यात आलं होतं, नंतर त्यांचं कॉलेज, त्यांची पदवी, त्यांचं सगळं हे ह्याचा सगळ्याचा तपशील बदलला. त्यामुळे स्मृती इराणींनी कुठल्याही प्रकारचा बर्ताव न करता, देखावा न करता आपल्या मागच्या प्रतिज्ञापत्रामधली चूक दुरुस्त केली, याच्यामध्ये त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. मागं चूक केली होती हे तर त्यांनी मान्यच केलं ना, त्यांनीच मान्य केलं, मी मान्य काय.